नमस्कार नमस्कार या भैया साहब, आज अगदी भरपूर रियाज चाल रहा है। हो नेहमीच रियाज। वा वा, तुमच्या कीर्तीचा चौघडा तुमच्या मैनाने चहुमुलखात गाजवला। वा वा भैया साहेब, जितम मया जितम मया। आज गान शारदेश, आज गान शारदेश, आज गान शारदेश, लाभली सुधन्यता, लाभली सुधन्यता, सप्त सूर होत धन्य, सप्त सूर होत धन्य, धन्य गान देवता, आज गान शारदेश। जे असाध्य भासले, जे असाध्य भासले, तेची साध्य जाहले, तेची साध्य जाहले, जे असाध्य भासले, विक्रमास मदीय गान विक्रमास, मिळत मान मान्यता, आज गान शारदेस, आज गान शारदेस, आज गान, आज गान, आज गान शारदेस। पण भैया साहेब, हे बघा, त्यावेळी जर का तुम्ही 15,000 रुपये दिले नसते तर ही गोष्ट काही शक्य नव्हती। छेछे, पैसा दुय्यम आहे, केवढी तपश्चर्या पणाला लावलीत तुम्ही। तानसेन, सदारंग, आदारंग हे खूप मोठे गवई असतील, पण त्यांना देखील दगडाला देवकळा आणण्याची अशी किमया साधी नसेल। बरं बुवा, आता बराच वेळ झालाय आम्ही येतो, बसा थोडा वेळ, पुन्हा येऊ केव्हा तरी। असं म्हणता? बरं बरं, मंडळी वाट पाहत असतील जेवणाला। बरं बरं, या 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 आनंदाच्या प्रसंगी आपणही चांदण्या रात्री फिरून यावं। अरे, माझ्या चपला कुठे गेल्या? माझ्या चपला? कोण मैना? अगं, तू कुठे होतीस? इथेच होते, या घरातच होते, पण तुमच्या मनात कधीच नव्हते। चपलांची आठवण झाली, पण माझी आठवण होण्याचं कारणच नाही ना, कारण मी या चपलांहून कमी मोलाची। काय मौज आहे पहा, संगीत परिषदेत विजय संपादन केला मी, पण त्याची नशा मात्र चढली आहे तुम्हाला। साहजिकच आहे, माझी 5 वर्षाची जिद्द सफल झाली, माझी तपश्चर्या फळाला आली, माझ्या गायन शिक्षणाचा डंका वाजलाय डंका। तेच तेच, माझी जिद्द, माझी तपश्चर्या, माझा डंका, माझा पराक्रम। माझी मैना यशस्वी झाली असं चुकूनही नाही म्हटलं तुम्ही। हो, ही तुच्छ मैना कोण? तुमच्या संगीत शर्यतीत ऊर फुटेपर्यंत धावणं एवढंच माझं काम। बस, कंटाळा आलाय मला या जिण्याचा। अगं, जाईल तो, हे बघ, परिषदेचा आणि प्रवासाचा शीण आलाय तुला, म्हणून तू अशी चिडचिड करतेस। हे बघ, आज जाणे शांतपणे झोप आणि मलाही झोपू दे। झोपा, आनंदाने झोपा, आणि त्यात त्या नटरंगी तारिणीचं गंडाबंधनाचं रंगीत स्वप्न पा। म्हणजे तुझा सवती मत्सर जागा झाला वाटतं? मुळीच नाही, कारण तुम्ही कोणत्याही स्त्रीच्या प्रेमात पडणं शक्यच नाही। गंगाधरजी, अहंकाराच्या कारागृहात प्रेमदेवता क्षणभरही वास्तव्य करत नाही, आणि म्हणूनच मला इथं राहायचं नाहीये। तुमच्यासारख्या स्वयंकेंद्रित, स्वार्थी, मतलबी महात्म्याचे थोडे सुद्धा उपकार नको व्हायला यापुढे। मी स्वयंकेंद्रित? मी स्वार्थी? हो हो, तुला घाणेरड्या गटारातून उचलून प्रतिष्ठित समाजात सूरगंगेच्या किनारी तुझं यशोमंदिर बांधणारा मी स्वार्थी? मी मतलबी? माझा वीट आलाय तुला? हो, तुमचा आणि तुमच्याप्रमाणेच तुमच्या या लब्ध प्रतिष्ठित समाजाचा। खरंच हा समाज नको, त्यातलं यश नको, आणि या समाजातले तुमच्यासारखे भावना शून्य संगीताचार्य नको। तुमचा हा संगीत तुरुंग कायमचा सोडणार आहे मी। आणि जाणार कुठं? कुठेही जाईन। आणि काय करशील? काही करीन, पण काही केल्या तुमच्यासारख्या बेदिल बेपर्वा माणसाच्या सावलीतही राहणार नाही मी। छे, केवढी मूर्ख होते मी, केवढी मूर्ख।
मला फार उशिरा कळलं. तुमची आपुलकी, तुमची संस्कृती म्हणजे वरवरचा रुपेरी वर्ख. कृतघ्न, उद्धट, बेईमान, अखेर माझ्या कष्टांची हीच का कदर केलीस? माझ्या जीवाला हीच का दाद दिलीस? पण लक्षात ठेव, तुला पश्चाताप होईल बोलण्याचा, तुला पश्चाताप होईल माझी साथ सोडण्याचा. माझ्या वाचून तू कुठेही राहू शकणार नाहीस. अरे जा, या वल्गना व्यर्थ आहेत. देवाचे दशावतार संपले पण त्याची ही दुनिया नाही संपली. मोठ मोठे आले आणि गेले पण दुनिया त्यांच्या वाचून अडून नाही राहिली. रे तुझ्या वाचून काही येथले अडणार. एकही घरटे तुझा विण, एकही घरटे तुझा विण, मोडूनी पडणार. माझं तरी कसं अडेल? मला तुमचा थोडाही उपकार नकोय. ही घ्या तुमची अंगठी. मैंने वेडेपणा करू नकोस माझी अंगठी राहू दे. कशाला? ती ही तुमच्या अहंकाराचीच निशाणी. माझ्या वाढदिवशी मला खुश करण्यासाठी उपचार म्हणून घातलेली. घ्या, नवीन शिष्येच्या उपयोगी पडेल ती. मैने मैने काय केलंस? माझ्या काळजावर तू तीव्र आघात केलास. खरंच खरंच माझ्या वेडेपणाचा कळस झाला. उगाच मी माझ्या संगीत ज्ञानाचा खजिना एका मूर्ख पोरीच्या पायावर वाहिला. धिक्कार, धिक्कार असो माझ्या पागल जिद्दीचा, धिक्कार असो माझ्या कुपात्र दानाचा, धिक्कार असो माझ्या कुपात्र दानाचा. हॅलो, हॅलो, कोण भैया साहेब? हो हो, मी मैनाच बोलतेय. भैया साहेब, मी हे घर सोडून जाणार आहे. नाही, मला नाही राहावं ते इथे. माझी कुणाला इथे परवा आहे? बर मी थांबते, पण तुम्ही लगेच या. वेडी अशा जागृत करणारी ही अंगठी तरी कशाला? तिची तरी सोबत हवी कशाला? स्नेहा विण के विजगू विजन
मैना मैना राणी अग हा काय प्रकार आहे? भैया सर क्षमा करा मला, मी फार टाकून बोलले, त्यांना रागावून निघून गेलेत ते। शांत हो बेटा, शांत हो। हे बघ, मी तुझी भावना जाणतो तशीच त्याचीही भावना जाणतो। त्यांची भावना कोणालाच कळणार नाही, त्यांच्या वागण्याचा मला अर्थच समजत नाही। भैया साहेब, त्यांच्या जिद्दीसाठी प्राणपणाला लावून त्यांचं संगीत मी आत्मसात केलं। ते सांगतील तसं वागत होते, ते म्हणतील ते मी ऐकत होते, पण एक तरी प्रेमाचा शब्द मिळाला का मला? साहजिकच आहे, लहानपणी आई वडिलांनी टाकलं, तिथे इतरांनी तरी का जवळ करावं? अश्रुपूज बेटा, निश्चिंत हो। हे बघ, गंगाधर व येथील जितक्यात तू काहीही काळजी करू नकोस। अगं, या जगात तू एकाकी नाहीस, दुसरं कोणीही नसलं तरी गंगाधर तुझाच आहे। अगं इतकंच काय, तो तुझ्याशी लग्नही करेल। अशक्य, दादा सूचित केली आहे मी माझी इच्छा, पण प्रतिसाद नाही। हो, पण नकारही नाही। मैना, जे तुझ्या मनात आहे ते माझ्या मनात नाही असं का तुला वाटतं? तुझं लग्न गंगाधरशीच व्हावं असं मलाही वाटतं। खरंच भैया साहेब? हो हो, अगदी खरं, अगदी खरं। हो, मग माझी एवढीच मागणी मान्य करा, तुम्ही त्यांची समजूत काढा, तुमचं ते खात्री ना ऐकतील। मागणी कसली मुली, ते मी माझं कर्तव्य समजतो। मी आहे तुझ्या पाठीशी, कसलीही काळजी करू नकोस। हे बघ, गंगाधर येतील जितक्यात तू असं कर, तू आज जाऊन बस, मी पाहतो काय करायचं ते। कोण भैया साहेब? बरं झालं तुम्ही आलात, अहो मी तुमच्याकडेच गेलो होतो। बघा ना हो, या महिन्यानं माझं अगदी डोकं उठवलं। अहो पण इतके त्रस्त कशाला होता? तुमची महिना तुम्हाला सोडून केव्हाच निघून गेली। काय गेली? आपल्या मूर्ख वागण्याचा, इतरांना काय त्रास होतो याचा तिनं कधीच विचार केला नाही। का बरं गेली असेल? विमल, तू तिला काही टोचून बोललीस का? मी कशाला टोचून बोलू तुझ्या लाडक्या महिनेला? सरळ उत्तर दे। मी काहीच बोलले नाही तिच्याशी, तुझाच काहीतरी खटका उडाला असेल तिच्याशी। खटका उडाला? पण नेहमीसारखा, अगदी मामूली। जाऊ दे ना बुवा, गेली तर गेली, तुमची जिद्द पूर्ण झाल्यावरच गेली ना, मग आता काय अडलंय तिच्या वाचून? अहो अडलं म्हणजे फारसं काही अडलं नाही, परंतु माझी डायरी सध्या तीच मांडून ठेवत होती, म्हणजे माझी पीएस बनली होती म्हणा ना। फक्त पीए बनली होती ना, मग हरकत नाही। अहो ही सारी कामं विमलताई पूर्वी करतच होती की? गंगाधर बुवा, सोडा त्या महिन्याचा ध्यास, शांत व्हा। बोलून चालून विद्यार्थिनी, गेली तर गेली, प्रेयस येत नव्हे, वागदत्त वधूत नव्हे। भैया साहेब, हे बघा चेष्टा बस झाली, तिचा पत्ता शोधून काढला पाहिजे। अरे अरे अरे, जशी अचानक गेली तशी अचानक परत येईल, मुलखाची तोंडा आणि भांडखोरे। अगं म्हणून पटायचं नाही तिचं, म्हणून तर तिची काळजी वाटते ना, तिचं सोन्यासारखं जीवन असं उद्ध्वस्त व्हायला नको। अरे चा, म्हणजे तिच्या जीवनात अजून तुम्हाला बराच रस आहे तर तिनं तुमचा एवढा अपमान केला तरी देखील? अहो तिनं जाणून बुजून अपमान नसेल हो केला, त्या बाबतीत म्हणजे थोडंसं माझंही चुकलंच, थोडंसं का बरंच बरंच म्हणजे पुष्कळच चुकलं हो माझं। गंगाधर बुवा, सरळ सांगा ना की तुमचं तिच्यावर प्रेम जडलंय, तुम्ही तिच्यावर बेहद्द आशक झालात, निदान विमलाताईसारख्या बहिणीपाशी आणि माझ्यासारख्या मित्रापाशी तरी कबूल करा ना। भैया साहेब, एवढ्यानं जर का तुमचं समाधान होणार असेल तर मी म्हणतो की माझं तिच्यावर प्रेम आहे। हा पण भैया साहेब, हो प्रेमात अनेक पदर असतात, अनेक प्रकार असतात। हो पण तुम्ही ते तिला वेळीच का नाही सांगितलं? हो तेही माझं चुकलंच हो। तेही चुकलं, हेही चुकलं, मग बरोबर काय तेही तरी सांगा। भैया साहेब मला सांगा, तिला तरी माझ्या भावनांची कदर आहे का? जर का तिला माझ्या भावनांची कदर असती तर अशी ताडकन निघून गेली नसती। भैया साहेब मला हे कळत नाही की बायका पुरुषांसारख्या शहाण्या का नाहीत, बायका पुरुषांसारख्या सरळ का नाहीत? पुरुष बायकांसारखे समंजस का नाहीत? पुरुष बायकांसारखे प्रेमळ का नाहीत? म्हणजे विमल, याचा अर्थ काय? ही घरातच होती? नाही म्हणजे हो। नाही हो, नाही होय काय? हा हा काय तमाशा आहे? तमाशा वगैरे काही नाहीये, हे प्रेमी लोकांचं लोकनाट्य। हो हो, ती घरातच होती। आणि ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलीत, माझी चेष्टा चालवलीत, आणि काय गए, तुझा मगाचा तोरा कुठे गेला? हा हा हा, पुन्हा आलात का मूळ पदावर? अहो आत्ताच तुम्ही कबूल केलं ना की तुमचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून। चला आत्ताच्या आत्ता या शुभप्रसंगी आमच्या साक्षीनं वाघनिश्चय करा। बुवा, ही अंगठी तिच्या बोटात घाला। भैया साहेब, ही अंगठी मी तिच्या बोटात घालतो, पण ती गुरुप्रेमाची निशाणी म्हणून,
मला हिच्याशी विवाहबद्ध होता येणार नाही. वाटलंच होतं मला, अखेर मी हीन कुळातली स्त्री, आपण उच्च घराण्यातले महापुरुष, आपण अखेर जातीपातीचाच विचार करणार, उच्च नीच भेद बाळगणार, प्रेमातही आपण आपली सामाजिक प्रतिष्ठा विसरणार नाही. नाही नाही मैने, अजून तू मला ओळखलं नाहीस. खरा कलाकार उच्च नीच भेदभाव कधीच पाळत नाही. पण मी तुला सांगतो की मी तुझ्याशी विवाहबद्ध होऊ शकणार नाही. पण का हा दुराग्रह का म्हणून? तुमच्या या हट्टाचं कारण तरी सांगा. सांगतो भैयासाहेब सांगतो. त्यावेळी मी नुकता स्वतंत्र मैफिली करू लागलो होतो. कलकत्त्याच्या संगीत सभेचं मला आमंत्रण आलं. त्यावेळी माझ्या आधी तिथं एक 17-18 वर्षे वयाची तरुणी अतिशय तयारीने गाऊन गेली. तिचं गाणं सर्वांना बेहद्द पसंत पडलं. टाळ्यांच्या गजरातच मी तंबोरा खाली ठेवला. त्यानंतर मी गायला बसलो. प्रथम षड्ज लावताच रसिक जाणकारांची दाद मिळाली. मग हरेक हरकती बरोबर गायनाचा रंग खुलतच गेला. अंतुबुवांच्या कृपेनं आणि आशीर्वादानं ती मैफिल मी जिंकली. त्यावेळी माझं अभिनंदन करण्यासाठी सर्वांच्या आधी ती तरुणी होती. तिचं नाव होतं मधुवंती. आमच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. आम्ही परस्परांना लग्न करण्याचं वचनही दिलं. त्यानंतर काही दिवसांनी बडोद्याच्या संगीत सभेचं आम्हाला आमंत्रण आलं. त्या रात्री मधुवंती अशी काही अप्रतिम गाऊन गेली की तिचं गाणं मी जन्मभर विसरू शकणार नाही. जणू सरस्वतीची वीणाच तिच्या कंठातून झंकारत होती. भगवान कृष्णाची बासरी निनादत होती. आणि म्हणूनच की काय, तिथल्या तिथं तिला स्वर्गातील संगीत समारोहाचं आमंत्रण आलं. तिन्ही सप्तकात सरकन फिरणारी एक अवघड ताण घेऊन समेवर येता येताच हृदयावर जबरदस्त ताण पडून ती मला सोडून गेली. मैने, तुझ्या सहवासात तुझ्या गायनात मला तिचाच भास होतो. मी रंगून जातो. पण मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही. मधुवंतीच्या चितेबरोबरच माझी संसार सुखाची अभिलाषा जळून खाक झाली. पुन्हा विवाह करून जर का ती अभिलाषा अंकुरित झाली तर तिच्या पवित्र स्मृतीचा तो अपमान ठरेल. आणि म्हणूनच यापुढे माझ्या जीवनाचाच आद्य सूर संगीत आणि अखेरचा सूरही संगीत आणि संगीत. आणि माझ्याही जीवनाचं एकमेव अधिष्ठान संगीतच राहील. क्षमा करा मला. मला जर ही घटना आधीच ठाऊक असती तर मी सुद्धा त्या प्रेमाचा अवमान केला नसता. नाही नाही मैने, यात तुझी काही चूक नाही. अगं तू माझी प्रियतम शिष्य असून आजवर मी माझं हृदय तुझ्यासमोर उघड केलं नाही हा माझाच अपराध नव्हे का? पण तू ही खिन्नता सोड. विमलप्रमाणेच तुझ्याही लग्नाचा नव्हे साऱ्या जीवनाचाच मी विचार केला आहे. माझ्या जीवनाचा विचार गुरुदेव म्हणून आपण केला असला तर ठीक आहे. पण माझ्या लग्नाचा विचार कृपा करून करू नका. तुमच्याप्रमाणेच मीही लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाकला. म्हणजे? आणि खरं म्हणाल तर माझं तुमच्याशी केव्हाच लग्न लागलंय. संगीत शास्त्राच्या चंदनी चौरंगावर स्वरांच्या मुंडावळ्या धारण करून जेव्हा सुरांचे रेशमी हार आपण परस्परांच्या कंठात घातले तेव्हाच देवी सरस्वतीनं मंगलाष्टकं म्हटली आणि आपलं शुभमंगल होऊन गेलं. आज मला आपल्याकडून नवीन दृष्टी, संगीताहून मोलाची जीवनदृष्टी मिळाली. तुमच्याप्रमाणेच मीही माझं सारं जीवन संगीतालाच वाहून घेणार. शाबास मैने, शाबास. ये अंतुबुवांच्या आणि देवी सरस्वतीच्या प्रतिमासमोर त्यांच्याच साक्षीनं मी तुला वचन देतो की लग्न न करण्याच्या माझ्या निश्चयाप्रमाणेच तुझ्यावरचं माझं प्रेम सदैव निश्चल आणि निर्मळच राहील. आणि मीही वचन देते, अंतुबुवांची शपथ घेऊन सांगते, नाद ब्रह्माची अखंड उपासना करून मला संगीत सम्राज्ञी बनवण्याची तुमची आकांक्षा मी सफल करीन. मला आशीर्वाद द्या. उठ मैने, उठ. माझाच काय पण देवी सरस्वतीचाही अखंड आशीर्वाद तुझ्या मस्तकी राहील. त्या आशीर्वादानं मंत्रलेली ही मंगल मुद्रिका पुन्हा तुझ्या बोटात घालू दे. गान शारदे तुझ वंदन, गान शारदे तुझ वंदन, गान शारदे तुझ वंदन, वाढो निशिदिनी हे स्वर बंधन, वाढो निशिदिनी हे स्वर बंधन, गान शारदे तुझ
वंदन गान शारदे तुझा कृपेने सदा फुलावे तुझा कृपेने सदा फुलावे सप्तसुरांचे शुभनंदन वन सप्तसुरांचे शुभनंदन वन कृतार्थ वावे तव सेवेने कृतार्थ वावे तव सेवेने सूरविलासी अमुचे जीवन सूरविलासी अमुचे जीवन गान शारदे तुझ वंदन गान शारदे गान शारदे गान शारदे, गान शारदे।